नमस्कार, मी रानिका असलीवाल. एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाऊस सुरू असून नगर शहरासह जिल्ह्यातही सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे अनेक नद्या नाल्या तुडुंब भरले असून मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाथर्डी शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहेत. अनेकांच्या घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले असून या पावसामुळे घर जमीनदोस्त झाल्याने एका ज्येष्ठ महिलेस अश्रू अनावर झाले. ही ज्येष्ठ महिला धाय मोकलून रडू लागली. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी स्वतः या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला आहे. अचानक पाऊस आला, आम्ही झोपण्याच्या पुढे पाऊस आला, मग लोंड आला आणि लोंड आला ते पुढे घाबरून पळून ते धान्य सगळं बाहेर होऊन आले. भाजी आमच्या मागली भिल पडली, शेळ्याची भिल पडली, सगळी काहीच नाही राहिलं. शेळी गेली वाहून एक बारकी जंगली, शेडकडं काहीच नाही राहिलं. काय प्यायचं काहीच नाही राहिलं. टाक्यान फिक्यान सगळे गेले वाहून. आता काय सांगावं तुम्हाला आम्ही गरिबांनी, काय करा, कुठं जावं. आम्ही शेत नाही, पोत नाही, आम्हाला काही नाही. आम्हाला एक तर त्यांचा घरचा प्रॉब्लेम आहे, घर आहे पडले, घर बी पडलेले. आमचं सगळं वाहून गेलं, काहीच राहिलं नाही. खायला सुद्धा काही राहिलं नाही, सगळं वाहून गेलं. सगळी घराची नुकसान झाली आमच्या. एक एक कष्ट करून आम्ही एक एक वस्तू घेतलेली सगळी पाण्यात गेली, काहीच नाही झालं. आम्हाला बाहेर निघू तर पाणी आमच्या छातीला लागलं. धान्याच्या गोण्या गेल्या, सगळं गेलं, बाजार गेलं, सगळं पाणी, काहीच राहिलं नाही. खूप वस्तूचं वाटोळं झालं. आम्ही एवढं एक एक रुपये करून वस्तू घेतली, सगळी पाण्यात गेल्या. वेगळीच होती रे आमची. रात्रभर आम्ही झोपलो नाही, काय नाही, सारखा पाऊस चालू आहे. असेच बसून येते. एक तर आमचं घर बी पडायला झालेलं आहे. छाती इतकं पाणी होतं. मी छाती इतक्या पाण्यातून अडीच तीनला, हा, छाती इतक्या पाण्यातून मला बाहेर काढलं. यायनी सगळं घर गेलं सारं वाहून. बासणं नाही, काय काही नाही राहिलं, सगळं गेलं. कपडे मला हवाय नाही भिजलेली, काय काय राहिलं नाही, कपडे नाही. किती वाटत होती मला असं पाणी, असं दणक्या हानीत होतं. तर मी आरडत होते, नुसतं इटाला करायचे मी, नुसते इंटर इंटर करायचं. इतकं पाणी म्हणलं, आता काय करू, कुठं बाहेर जाऊ. बाहेर आहे इतकं पाणी म्हणल्यावर मी कशी जगू आता म्हणलं. हा, घरात इतकं येतं, दारात किती असेल. मला पाणी असं दणक्या हाणायचं. त्या पाण्याच्या याने मी पुढं व्हायचे, तशी तशी धावा करायची. नारायण महाराज म्हणला, तुला पोट पाणी लागलं का, मी मेले म्हणलं, आता जगत नाही. मग गावातल्यानी काढा नाही, हवा लेकरू हे सगळे होते. हे तात्यान ते भिवा सुदाम त्यांनी मला इथं सोल लावली आणि इथून मी दार उघडे ना. मला म्हणले दार उघड, मी म्हणलं सारी जे भय घरात जाईन पाण्याचा लोट. ते म्हणले तू पाण्यात उभी, पाण्याला काय भेटी. राजू.